मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मविया सरकारवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका करताना आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या एका शब्दावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. मविया सरकारमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाली, आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात मोठा हस्तक्षेप होता, अशा एक ना अनेक आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत झाडल्या होत्या. त्यावर पलटवार करताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ला बोल केला. मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाही आहे. ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात, आणि ज्या माणसांनी ज्या व्यक्तींनी तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खुपसणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही. आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या या शिवराळ शब्दांवर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेत पलटवार केला. शेतकऱ्याचा पोरगा या शेतकऱ्यांना शिवी दिली, कष्टकरी आणि कामगारांना शिवी दिली, या सर्वसामान्य मी आपल्या समाजातून जे आलो, बहुजन समाज, मराठा समाज याला शिवी दिली, आणि म्हणून मी त्याचं उत्तर काही देणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली, संस्कार नाही घडले. पण ठाकरेंच्या सेनेचं हे टीकास्त्र इथंच थांबलं नाही. आदित्य ठाकरे नंतर अंबादास दानवेंनीही त्याच शब्दाचा वापर करत शिंदेंवर निशाणा साधला. गद्दारी करणाऱ्याला कोणता नैतिक अधिकार असतो असा शब्द वापरू नये म्हणण्याचा? गद्दारी करणं अनिचपणा नाही का? तुमच्या दम येतं, राजीनामा द्यायचे असतील, जायचं असतं ना तिकडं, काय प्रॉब्लेम आहे? ठाकरेंच्या सेनेच्या या शिवराळ टीकासत्राविरोधात शिंदेंची शिवसेना मैदानात उतरली आहे. आदित्य ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. संकल्प मी अभ्यास केला की काय परिस्थितीत ते बोलले, त्या चहाच्या टपरीवरून शिंदे साहेब आणि उद्धव साहेबांचं बोलणं झालं, आणि त्यात उद्धव साहेब म्हणाले मी मुख्यमंत्री करतो, आणि त्याला त्यांनी सांगितलं की आता उशीर झालाय, तर मला उशीर झालाय म्हटलं की तो नीच, अशी एक नवीन व्याख्या मराठीत त्यांनी भर टाकलेली आहे, त्याच्यामुळे कोणी आता मला उशीर झाला त्यांना म्हणू नका, नाही तर नीच शब्दाने त्यांची ओळखली. एकूणच शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरच्या सत्तांतरानंतर दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरींचा सिलसिला कायम असल्याचं दिसून येत आहे. पण यातील भाषेचा स्तर घसरू नये यासाठी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.